कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा करत असून अनेक आंदोलने उपोषणे करून या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे यासंदर्भात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने गुरुवारी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रिलायन्स कंपनी अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालकमंत्री मंत्र्यांसमोर सविस्तर विषय मांडून कशाप्रकारे कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे याबाबत माहिती दिली आणि याविषयी तातडीने न्याय मिळावा अशी विनंती केली याची दखल घेत पालकमंत्र्यांनी रिलायन्स प्रशासनाला ठणकावले तसेच तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून कंपनीने कशाप्रकारे जमीन अधिग्रहित केली आहे याचा अहवाल मागवला आहे आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी असून त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असल्याने कंपनी शेतकऱ्यांना न्याय देणार नसेल तर कंपनी प्रशासनाची हयगय न करता शासकीय नियमावलीनुसार त्यांना वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट करून प्रकल्पाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत या बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी कर्जतचे तहसीलदार रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पाचे सक्षम अधिकारी अनिल सावंत रे फॅन्स कंपनीचे अधिकारी हितेन रॉय कुमारवेल यांच्यासह कर्जत येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे नेतृत्व करणारे केशव तरे राजेश भगत दीपक बेहरे किरण ठाकरे तसेच शेतकरी रमेश कालेकर सुरेश खाडे रघुनाथ तरे गणेश तरे उमेश राणे उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट